नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक विधान परिषद सभापती पदासाठी आज निवडणूक रायगड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाईची महसूल राज्यमंत्र्यांची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी गुंतवणूक आणि विकास वाढीसाठी सरकारच्या आर्थिक धोरणांना पाठिंबा देण्याचं वित्तमंत्र्यांचं आवाहन ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची रेल्वेच्या कायाकल्प प्रकल्पाच्या प्रमुख पदी नियुक्ती आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कालच्या विजयाबद्दल भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव आज ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यात लढत नमस्कार आणि आता सविस्तर विधान परिषदिसभापतीपदाता आज निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसनं हात मिळवणी केली क्लिआह सभापतीपदासाठी काँग्रेसतर्फे शरद रणपिसे आणि शिवसेनेतर्फे डॉक्टर नीलम गोरे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत मात्र आपापल्या उमेदवारांची उमेदवारी मागे घेऊन अपक्ष उमेदवार श्रीकांत परांजपे यांना पाठिंबा देऊन राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांना शह आणि खि केली क्लिअसल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहा या निवडणुकीत अनुपस्थित राहणार असल्याची घोषणा भाजपानं विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे एकवीस तर भाजपाचे बारा आणि शिवसेनेचे सात सदस्य आहेत रायगड जिल्ह्यात खाणींमधून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात ते वाहन वाहनचालकांचा परवाना रद्द करणं आणि दोन हजार रुपये प्रति टन असा दंड आकारण्यात येईल अशी घोषणा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी काल विधानसभेत केली रायगड जिल्ह्यातल्या अवैध वाळू उत्खननाबाबत अलिबागचे आमदार पंडित शेठ पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर राठोड यांनी ही घोषणा केली तसंच गुन्हेगारांना अंतर्गत अटक करण्याचाही विचार केला जाईल असं राठोड यांनी यावेळी सांगितलं राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून हे राज्य सरकारचं अपयश अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी काल विधान केली नियम दोनशे साठ अन्वये विरोधी पक्षानं कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या महानगरांमधल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाबाबत धोरण येत्या एप्रिल अखेरपर्यंत जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सदनात असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवल मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या गेल्या पंधरा वर्षांमधील प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादी केली आहे दुष्काळी भागाला पाणी दक्ष सरकारला रस नाही असा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी काल विधानसभेत केला आणि या कारणामुळे सरकारचा निषेध करत विरोधी पक्षांनी काल सभात्यागी केला होता महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवत या कंपन्यांचं विशेष लेखापरीक्षण आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण पाटील यांनी सभागृहात केली केंद्रीय अर्थसंकल्पाला काल राज्यसभेनं मंजुरी दिली लोकसभेत अर्थसंकल्प आधीच मंजूर झाला देशातल्या गुंतवणूक आणि विकासाचा वेग वाढवण्यावर अर्थसंकल्पाचा भर आहे असं राज्यसभेत काल अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं देशात गुंतवणूक वाढली आणि विकासाला वेग मिळाला तर उपलब्ध निधीतून लोककल्याणकारी योजना राबवता येणं शक्य होणार सरकारच्या आर्थिक धोरणांना पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी सर्व पक्षांना केली अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्रालयानं वेगवेगळी पथकं स्थापन केल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल राज्यसभेत संदर्भातल्या चर्चेदरम्यान दिली केंद्रीय कृषीमंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांनी कालपासून या राज्यांच्या काल स्थितीची पाहणी सुरू केली आहा देशातल्या रेल्वे सेवेच्या जाळ्यात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कायाकल्प अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे या परिषदेची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केली होती रतन टाटा यांच्यासह दोन रेल्वे संघटनांचे नेते शिवगोपाल मिश्रा आणि एम रघुवियाही परिषदेवर आहेत याशिवाय अखिल भारतीय रेल्वे महासंघ आणि भारतीय रेल्वे राष्ट्रीय महासंघाचे महासचिवही या परिषदेवर सदस्य म्हणून राहतील परिषदेच्या सदस्यांमध्ये लवकरच आणखी वाढही करण्यात येणार आहे वाराणसी इथे उभारण्यात येणाऱ्या माल पुरवठा टर्मिनससाठी काल रस्ते वाहतूक आणि रेल्वे मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला नद्यांच्या माध्यमातून माल मालवाहतूक करणं हा या कराराचा मुख्य आहे वाराणसी इथल्या या प्रस्तावित टर्मिनलकरता जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत सर्व जलमार्ग टर्मिनल हे जोडण्यात येणार असल्याचं जलद आणि कमी खर्चिक अशी मालवाहत्कीची सुविधा उपलब्ध होणार आहे ट्युनिशियातल्या संग्रहालयावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहा या हल्ल्यात तेवीस जण ठार झालेत त्यात बहुतांश पर्यटकांचा समावेश होता ट्युनिशियाच्या पोलिसांनी या हल्ला प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतलं असून जण या हल्ल्याशी थेट संबंधित असल्याची माहिती त्यांनी दिली आणखी हल्ले करण्याची धमकीही आयएस या दहशतवादी संघटनेनं दिली जैव जैवतंत्रज्ञानाचा वापर आणि पीक उत्पादनात वाढ या विषयावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि स्वर्गीय वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं अकोल्यात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं भारतामध्ये कृतीविषय कृषीविषयक चाललेलं संशोधन विद्यार्थ्यांना माहीत करून देणं विचारांचं आदानप्रदान करणं शेतीविषयक भविष्यातील आव्हानांना तोंड देणं आणि कोणत्याही पद्धतीच्या संशोधनाची गरज आहे असे उद्देश समोर ठेवून ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक पद्मश्री डॉक्टर एस पी काळे टेक्सास विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर डेव्हिस सी वाईनडोर्क अमेरिका एनसीएल जैव रसायन विज्ञान विभागाचे प्रमुख तसंच डॉक्टर गुप्ता पुणे कुलगुरू डॉक्टर रविप्रकाश दाडे आणि विविध विभागप्रमुख विविध राज्यातून आलेले शास्त्रज्ञ या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित होते रासायनिक खतं आणि कीडनाशकांच्या वापरामुळे शेतकऱ्याला उत्पादन तर अधिक मिळतं पण अशा कृषी उत्पादनांच्या सेवनामुळे आरोग्य मात्र बिघडतं याला पर्याय म्हणून महाग्रेप्स या सहकारी संस्थेनं जैविक बुरशी या कीडनाशकाचं उत्पादन सुरू केलं उपलब्ध शेतीतून अन्नधान्य फळं आणि भाज्यांचं अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करतात त्यामुळे त्यांचे रासायनिक अंश हे कृषी उत्पादनात राहतात अशा उत्पादनांचं सेवन केल्यास त्यातील रासायनिक अंश शरीरात प्रवेश करून आरोग्य संस्थेवर विपरीत परिणाम करतात हे टाळण्यासाठी महाग्रेप्सनं रासायनिक कीड बुरशींवर मात करू शकतील अशा जैविक मित्र बुरशींच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे आपल्याकडच्या लोकांना सुद्धा जैविक जे काही फळं भाजीपाला हे मिळालं पाहिजेत कारण आपलीकडे आता खूप मोठ्या प्रमाणात त्याचा अवेअरनेस आम्ही आता तयार करण्याच्या दृष्टीने बुरशी नाशक आहेत त्याची उत्पादन आता इथं सुरू केलेलं आहे आणि याचं एकच ध्येय की आता जे आरोग्याला जे हानिकारक असे जे काही आपण रोज भाजीपाला खातो फळं खातो याच्यापासून पुढची जी पिढी निश्चितच याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे वातावरणात आढळणाऱ्या या मित्र बुरशीवर प्रयोगशाळेत प्रक्रिया करून तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं या मित्र बुरशीचा प्रयोगशाळेत विकास करण्याची एक मोठी प्रक्रिया आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रक्रियाकृत जैविक बुरशी फळं आणि पिकांवर फवारली जाते त्यामुळे या पिकांमध्ये राहिलेल्या रासायनिक अंशाचा नाश होऊन उत्पादन आरोग्यपूर्ण होतं अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जैविक बुरशींपासून कीड आणि रोगांचं नियंत्रण म्हणजे एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे त्यामुळे भावी पिढीला आरोग्यवर्धक कृषी उत्पादन मिळू शकेल यामध्ये शंकाच नाही मुंबईतल्या सोशल सर्व्हिस लीग या संस्थेनं एकशे चाराव्या वर्षात पदार्पण केलं असून त्यानिमित्तानं काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर तात्याराव लहाने बा सडवेलकर विजयकुमार बामण संजय घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते या संस्थेनं मुंबईतली पहिली रात्रशाळा एकोणीसशे बावीस साली सुरू करून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती आजही स्वयंरोजगार सारखे उपक्रम शाळा चालवत आहे डॉक्टर लहाने यांनी यावेळी अनेक वैद्यकीय मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांना केल्या तसंच निरंतर काम करणाऱ्यांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं नाशिक सातवा निफ नाशिक फिल्म फेस्टिव्हलचं काल उद्घाटन झालं युरोप ऑस्ट्रेलियातील चित्रपट निर्मात्यांसह देशातील हिंदी मराठी चित्रपट निर्माते आणि तंत्रज्ञांनी यावेळी हजेरी लावली अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली तसंच नाशिकचे माजी आमदार बबनराव घोलप यांच्या आगामी चित्रपटातील अभिनेते गायक अनुप जलोटा यांनी साईबाबांच्या वेशभूषेत चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी इथं हजेरी लावली होती नाशिकचं निसर्गरम्य वातावरण चित्रपट निर्मितीला अनुकूल असून नाशिकमध्ये चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं महोत्सवाचे प्रमुख मुकेश कणेरी यांनी यावेळी सांगितलं गोलब यांनी येत्या दोन वर्षात खासगी आणि सरकारी माध्यमातून फिल्म स्टुडिओचं निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची उपलब्धता करणार असल्याचं सुतोवाच केलं या महोत्सवात एकूण एकशे साठ चित्रपट आणि लघुपटांचं सादरीकरण होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीश सत्तावीसला महाडजवळच्या चौदार तळ्याजवळ पाण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं त्यामुळे आजच्या दिवसाला एक वेगळं महत्व आहे आजही पाण्याचं समन्यायी वाटप होत नाही असं चित्र दिसून येतं आजही काही ठिकाणी महिलांना पाण्यासाठी चार ते पाच मैल पायपीट करावी लागते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथल्या चौदार तळ्याच्या क्रांती दिनानिमित्त एकोणीस मार्च एकोणीश सत्तावीसला समता सैनिक दलाचीही स्थापना केली होती त्या दिवसाची आठवण म्हणून काल नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात समता सैनिक दलाच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं त्या अगोदर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय महासचिव एम आर राऊत यांनी ध्वजवंदन केलं त्यानंतर बुद्धवंदनाही करण्यात आली सत्यशोधक ओबीसी अध्यक्ष आणि बौद्ध धम्माचे प्रचारक हनुमंत उप्रे यांचं काल मुंबईच्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात मेंदूतल्या रक्तस्त्रावामुळे निधन ते बासष्ट वर्षांचे होते त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी दादरच्या डॉक्टर ठेवण्यात आलं होतं आज दुपारी बीड जिल्ह्यात नामलगाव इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत उपरे यांच्या निधनामुळे बहुजन समाजाचा धम्मदूत हरपला असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय आमदार खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे फुले आंबेडकरांचा विचार हा पुढे घेऊन जाण्याचीच भूमिका सातत्यानं मांडत होते आणि ते ओबीसी समाजाची असले तरी सुद्धा ते प्युअर आंबेडकरवादी होते याचा आम्हाला अभिमान होता आणि त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याच पद्धतीनं देशभरातल्या आंबेडकर जनतेच्या वतीनं मी हनुमंत उपरे यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना आदरांजली अर्पण करतो बौद्धमय भारताचं जे स्वप्न बाबासाहेबांचं सा होतं त्यासाठी हनुमंत काका उपरेंनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चळवळ केली आंदोलन केलं आटापिटा केला त्या दिशेने आम्ही जर प्रामाणिकपणे वाटचाल सुरू ठेवली तर निश्चितपणे तीस हनुमंत काकापरे यांना खरी श्रद्धांजली थोर क्रांतिकारक नेत्यास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आता क्रिकेटची बातमी विश्वचषक क्रिकेट, बात क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं काल दिमागदार प्रवेश केला भारताच्या विजयामुळे देशातल्या क्रीडा रसिकांमध्ये उत्साहाची लाट पसरली कालच्या विजयाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं काल झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारतानं बांगलादेशचा एकशे नऊ धावांनी पराभव करत विजयाची परंपरा कायम ठेवली मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतानं धडाकेबाज खेळी करत बांगलादेशसमोर विजयासाठी तीनशे तीन धावांचं आव्हान उभं मोठं लक्ष मैदानात उतरलेल्या बांगलादेशला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले पंचेचाळीस षटकांमध्ये बांगलादेशच्या संघाला एकशे धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आलं फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या विजेत्याबरोबर येत्या सव्वीस मार्चला सिडनी इथे पडणार आह आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आह आता बातमीनुसार पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि आता हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानपरिषद सभापतीपदासाठी आज निवडणूक वाळू माफियांवर अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केंद्रीय अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी गुंतवणूक आणि विकासवाढीसाठी सरकारच्या आर्थिक धोरणांना पाठिंबा देण्याचं वित्तमंत्र्यांचं आवाहन ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची रेल्वेच्या कायाकल्प प्रकल्पाच्या प्रमुखपदी नियुक्ती आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कालच्या विजयाबद्दल भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव आज ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यात लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार